मांगूर येथील श्री साई हायस्कूलचा सलग 6 वर्षे 100% निकाल. संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा. मांगूर तालुका निपाणी येथील श्री साई हायस्कूलने नुकत्याच पार पडलेल्या 10वी केंद्र परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करून सलग 6व्या वर्षी 100% निकालाची परंपरा कायम राखत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे संस्था व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे. या परीक्षेमध्ये उर्मिला उत्तम भडगावे हिने 95.68% गुण घेऊन शाळेत व बेनाडी केंद्रात प्रथम क्रमांक मिळविला. सानिका दीपक जाधव हिने 92.62% गुण घेऊन द्वितीय, तर प्रतीक्षा मानिक सुतार हिने 90.36% गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रदीपराव जाधव, हायस्कूलचे मुख्याध्यापक संतोष सदलगे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक समीर सादळकर, संस्थेचे सेक्रेटरी निवासराव जाधव, संचालक रमेश जाधव, आनंदा कोंडिग्रे, आप्पासो पाटील, सचिन बोदले यांच्यासह संचालक मंडळ व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी बोलताना संस्थापक चेअरमन प्रदीपराव जाधव म्हणाले, विद्यार्थ्यांच्या यशामध्ये येथील शिक्षकांनी अहोरात्र कष्ट घेऊन विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम केले. संस्थेच्या स्थापनेपासून आजतागायत शाळेने सलग 6 वर्षे 100% निकालाची परंपरा राखली आहे, तर चालू वर्षी निपाणी रेंजमध्ये फक्त साई हायस्कूलने 100% निकाल मिळवून तालुक्यात आदर्श निर्माण केले असल्याचे सांगितले. आणि विशेष करून निपाणी तालुक्यामध्ये चालू SSLC निकालामध्ये एकमेव EMC साई विद्यालय असं हायस्कूल हे एकमेव 100% निकाल लागलेलं हायस्कूल आहे. त्याचा आम्हाला मांगूरच्या सर्व ग्रामस्थांना आणि आमच्या शिक्षण संस्थेच्या सर्व शिक्षक वर्ग आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या आमच्या संचालकांचा यात फार मोठा मोलाचा वाटा आहे. आज ह्या निकालाच्या दिवशी हा 100% शिक्षण मारलेली आमची संस्थेबद्दल आमचं ऊर भरून येत आहे. खऱ्या अर्थाने ही संस्था चालू 2003-04 चालू करण्यात आली आणि पहिलीच्या आणि LKG UKG वर्गापासून याची सुरुवात झाली आणि पहिले SSLC बॅच ही 2014-15 बाहेर पडली आणि त्यापासून आज ताळ आहेत. त्या मुलांना कुठेतरी आयुष्यामध्ये त्यांच्या भवितव्य चांगलं निर्माण व्हावं हा एकच उद्देश ठेवून या ठिकाणी शिक्षण संस्था स्थापन केली. आणि खरोखर अभिमानाची बाब ही आहे की या ठिकाणी फी ही नगण्य घेतली जाते. या विभागातल्या इतर प्रायव्हेट शाळेच्या मानाने जर घेतलं तर शैक्षणिक फी ही फार अत्यल्प आहे. त्याचबरोबर स्कूल बसची सोय असो, त्याचप्रमाणे कॅम्प्युटरचं शिक्षण असो, त्याचप्रमाणे या ठिकाणी खोल्या असोत, ह्या सरकारी कुठलंही अनुदान न घेता फक्त तुम्हाला यामध्ये अभिमानाने सांगावं वाटतं की आदरणीय कर्नाटक राज्याचे माजी EPMC मिनिस्टर आदरणीय प्रकाशांना हुक्केरी आणि त्याचप्रमाणे या विभागाचे माजी आमदार आदरणीय काकासाहेब पाटलांनी आम्हाला आमदार काकासाहेब पाटलांनी 4 लाख रुपयाची मदत केली आणि आमदार माजी मंत्री प्रकाशानं हुक्केरी याने देखील 4 लाख रुपयाच्या खोली बांधकामासाठी मदत केली. त्याचबरोबर आमच्या साई उद्योग समूहाचा यामध्ये फार आम्हाला मोठा सपोर्ट आहे आणि आम्ही त्या ठिकाणी काम करत असताना संस्थेच्या माध्यमातून अनेक ठिकाणची अनेक माणसं जोडली गेली आहेत. तर यशस्वी विद्यार्थिनी उर्मिला भडगावे, सानिका जाधव व प्रतीक्षा सुतार म्हणाल्या, आमच्या या यशामध्ये आई वडील, गुरुजन, संस्थेचे संस्थापक व संचालक मंडळांचे मोलाचे सहकार्य मिळाल्यामुळेच हे यश मिळाले असल्याचे सांगितले.